नांदेड़ शहर के बरकतपुरा इलाके में वाक़ वाघी रोड, शिव रोड व ईदगाह रोड की खस्ता हाली की वजह से शहरियान को काफ़ी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। ख़ासकर मौसम बरसात में ये सड़कें नहरों की शक्ल इख्तियार कर लेती है, जिसको देखते हुए सामाजिक कारकुन शकीला शेख समेत दीगर अफराद ने नांदेड़ जुनूब के रुकन असम्बली मोहन हम्बर्डे व नांदेड़ ज़िले के वज़ीर सरपरस्त अशोक चौहान साहब से मुलाकात की और उन्हें मुकामी लोगों को हो रही परेशानियों से आरास्ता कराया गया, जिसके बाद रुकन असम्बली मोहन राव हम्बर्डे साहब ने यह तयक़ुन दिलाया कि बहुत ही जल्द इस सड़क का काम शुरू हो जाएगा। शकीला शेख, आज आम्ही माननीय पालक मंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांना भेटलो आणि निवेदन दिले। या निवेदनामध्ये आम्ही वाघी रोड, नवीन ईदगा, नशू रोड, दुलेशा रहमान नगर या परिसरातील ड्रेनेज लाईन, नाले आणि रस्त्यांच्या कामाबाबत निवेदन केले आहे। तसेच खूप वर्षापासून या रस्त्याचे काम प्रलंबित असल्यामुळे या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे आहेत, त्यामध्ये पाणी साचते आणि दरवर्षी पावसाळ्यात तर पूर परिस्थिती सारखी निर्माण होते। तसेच या भागामध्ये धार्मिक स्थळे आहेत, हनुमान मंदिर आहे, साई मंदिर आहे, धम्मनिरंजन आहे आणि नवीन ईदगा आहे, त्यामुळे भाविकांना ये जा करण्यासाठी खूप त्रास होत आहे आणि सर्वसामान्य लोकांना तर तारेवरची कसरत करावी लागत आहे। त्यानिमित्ताने आज आम्ही पालकमंत्री यांना भेटून निवेदन दिले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिले की या परिसरातील रस्ते, नाले आणि ड्रेनेज लाईनचे कामासाठी निधी उपलब्ध करून लवकरात लवकर ते या सर्व कामे करून घेतील आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांना आदेश प्राप्त करतील आणि या परिसरातील नाल्या, ड्रेनेज लाईन आणि रस्त्यांचे काम करून घेण्याचे आश्वासन आम्हाला माननीय पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी दिले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद, जय हिंद।